नमस्कार, सॅट टी न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज आपण करोडपती कंडक्टरची गोष्ट करणार आहोत। तुम्ही म्हणाल गोपाळपाडलाला काय झालं, करोडपती कंडक्टरची गोष्ट करणार? हो, करोडपती कंडक्टरचीच गोष्ट करणार, कारण सोनी लिव या चॅनलवरती एक कार्यक्रम प्रक्षेपित झाला, कोण होणार करोडपती। आणि सचिन खेडेकर सारखा दिग्गज अभिनेता समोर बसलेला होता आणि हॉट शीटर होता एसटीचा कर्मचारी, आणि त्या कर्मचाऱ्याने एसटी कर्मचाऱ्याच्या खाकीची शान वाढवली। आता तुम्ही म्हणाल नेमका तो कर्मचारी कोण, तर तो कर्मचारी आहे योगेश घोडके। अंमळनेर आगारात सर्वसाधारण कंडक्टर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने इतिहास रचला आणि आपल्या तुमच्या माझ्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांना दिलासा दिला। चला तर मग भेटूया योगेश घोडकेंना आणि विचारू की हॉट सीटवर त्यांना नेमकं वाटलं कसं। एसटी महामंडळ हे महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हटलं जातं। एसटी जर नसती सर तर महाराष्ट्राचा विकास झालाच नसता। जेव्हा कच्चा रस्ता होता पण तिथे एसटी दुर्गम भागात देखील जात होती। ते जुने दिवस एसटीला पुन्हा सोन्याचं पत्र लागेल सर असा माझा आत्मविश्वास। कोण होणार करोड संपूर्ण महाराष्ट्रात ज्या वेळेला हा कार्यक्रम पाहिला गेला, सचिन खेडेकर यांनी ज्या पद्धतीने आपल्याला आमंत्रित केलं आणि ज्या पद्धतीने आपल्याशी वर्तन केलं, तर प्रत्येक ड्रायव्हर कंडक्टर मेकॅनिक यांचं ऊर भरून आलं। आणि तो क्षण ज्या क्षणाला तुम्ही हॉटशीटवर बसले होते, तर तुम्हाला नेमकं कसं फील झालं? सर, मी गेल्या 5-6 वर्षापासून हिंदी किंवा मराठी कोण होणार करोडपतीसाठी मी प्रयत्न करत होतो आणि यावर्षी मला त्यात यश मिळालं। त्या यशामुळे मला मी तर अगदी भारावून गेलो होतो आणि प्रत्यक्ष ज्यावेळेस मी हॉटशीटसाठी अचीव झालो, त्यावेळेस ते हॉटशीटवर बसल्यानंतर मी माझ्या समाजाचं, माझ्या एसटी महामंडळाचं, माझ्या कुटुंबाचं प्रतिनिधित्व करतो आहे ही भावना माझ्या मनात होती आणि त्यामुळे माझा ऊर भरून आला। तसं नेमकं तुम्ही आता कंडक्टर म्हणून कार्यरत आहात, तर कोणत्या सालापासून आपण नोकरीवर रुजू झालेला आहात? सर, मी 1997 साली एसटी महामंडळात कंडक्टर या पदावर मी रुजू झालो। आणि आता नेहमी तुमचा जो प्रवास असतो तो वर्दळीचा असतो, दैनंदिन टिकटिक असते, गाडीचा आवाज असतो, इतका सर्व घडामोडी तुमच्या आयुष्यात घडतात, किंबहुना कंडक्टरची नोकरी म्हणजे पाण्याचा बुडबुडा समजला जातो, आणि इतकं सर्व असताना देखील तुम्हाला हे कसं सुचलं? सर, पूर्वीपासून म्हणजे कॉलेज जीवनापासून मी माझं शिक्षण बीएससी फिजिक्स झालेलं आहे। पूर्वीपासून मला वाचनाची आवड होती आणि त्या वाचनाची आवड असताना मी एसटीमध्ये लागल्यानंतर ती वाचनाची आवड माझी जोपासली। त्यानंतर मी रोजचे 2 वर्तमानपत्र वाचायचो आणि त्यानंतर मग वाचनाची गोडी माझी वाढत गेली। त्यानंतर गेल्या 7-8 वर्षापासून स्मार्टफोन आले आणि स्मार्टफोन आल्यामुळे ज्ञानाची दारं उघडली, गुगल वगैरे या माध्यमातून बरीचशी माहिती गोळा व्हायला लागली आणि स्पर्धा परीक्षेचा जमाना आला। स्पर्धा परीक्षेचा जमाना आल्यामुळे सामान्य ज्ञानाची जी पातळी जी माझ्यासोबत अनेकांची उंचावली, त्यामुळे मी त्या गोष्टी माझं कामाचा व्याप सांभाळून त्या करत होतो। आणि तुमच्या परिवारामध्ये हे सर्व जे काही घटनाक्रम घडला, तर नेमकी परिवारातील सदस्यांची प्रतिक्रिया काय होती की आपल्या आता तुमच्या मुलांना साहजिकच वाटणार की आपल्या पप्पांची निवड झालेली आहे, तर नेमकं त्यांना कसं फील होत होतं? सर, नक्कीच कुटुंबामध्ये अतिशय अभिमानाची आणि गर्वाची भावना होती आणि मुलं मुली आणि घरात एखादी उत्सवासारखं आणि सणासारखं वातावरण होतं आमच्या घरात त्या टायमाला। आणि त्या व्यतिरिक्त ज्या वेळेला तुम्ही त्या शूटिंग करता बाहेर पडले आणि ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या त्या हॉटेलमध्ये थांबलेले असाल, ओके, त्यावेळेला तुम्हाला उत्कंठा लागून असेल की नेमकं काय होईल, ते क्षण कसे होते तुमचे? सर, मी मुंबईला पोहोचल्यानंतर 3 हॉटेलला क्वारंटाईन होतो। त्या क्वारंटाईन पिरियडमध्ये माझे नातेवाईक असतील, माझा मित्रपरिवार असतील, माझे बालमित्र असतील, यांनी मला फोन करून उत्सुकता पण होती आणि एक अनामिक भीती पण होती, एक अनामिक डर पण आलं होतं माझ्या मनावर की आता नेमकं उद्या शूटिंगचा दिवस कसा असणार आहे। तर मग हळूहळू मित्रांचे फोन, नातेवाईकांचे फोन, तिथे आलेले आमचे ते सोबत आलेले कंटेस्टंट यांच्याशी केलेली बातचीत, त्यामुळे हळूहळू ते दडपण कमी होत गेलं। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 दिवशी जो शूटिंगचा दिवस होता, त्या दिवशी सेटवर गेल्यानंतर त्यांची जी टीम होती, कोण होणार करोडपती यांची टीम, त्यांनी आमचं बऱ्यापैकी ग्रूमिंग केलं, आम्हाला बऱ्यापैकी त्यांनी आमाला समजून सांगितलं आणि हळूहळू आमचं मनावरचं दडपण कमी झालं। या स्पर्धेदरम्यान एक गोष्ट महत्वाची अशी झाली की तुम्ही तुमच्या फ्रेंडला फोन केलेला होता, ते एक डॉक्टर आहेत, ओके, आणि ज्या वेळेला तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला तो प्रश्न तुमचा सुटला, परंतु त्या डॉक्टरांना फोन का केला तुम्ही, कारण तुमच्याकडे तर 3 पर्याय होते। हो, सर, मी फोन फ्रेंड निवडताना मी प्रत्येकाला विभाग वाटून दिले होते। ते डॉक्टरांकडे स्पोर्ट्स होतं, कुठलेही स्पोर्ट्स आणि मेडिकल फील्ड, करंट अफेअर्स आणि जनरल अफेअर्स असं त्यांच्याकडे दिलं होतं। आणि जे दुसरे फोन फ्रेंड होते त्यांच्या एकाकडे गणित होतं, एकाकडे इतिहास भूगोल होतं आणि जनरल नॉलेज होतं,
त्यामुळे मला स्पोर्ट्सशी संबंधित प्रश्न आला आणि ते जे डॉक्टर आहेत ते माझे बालमित्र आहेत, त्यामुळे मी त्यांना प्रेफरन्स दिला सर. एकंदरीत पूर्ण स्पर्धा पार पडेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी वास्तव्याला होता. ओके. त्यावेळेला कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल ना की बुवा ह्या स्पर्धेमुळे एखाद्या वेळेस महामंडळात म्हणा किंवा तुमच्या चिरपरिचित जेवढी काही मंडळी असेल त्यांना आश्चर्याचा धक्का बसेल आणि तो नंतर अनुभवला देखील असेल की तुम्हाला फोन वगैरे आले असतील आश्चर्याच्या धक्क्याचे की अरे बापरे तू इतक्या दूर कसा गेलास. तर अशी किती मंडळी होती की ज्यांनी तुम्हाला सुखद धक्का दिला सर? ॲक्च्युली शब्द आपलं आकड्यांमध्ये तर मोस्ट येणार नाही सर, परंतु मला शो झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्या एस टी कर्मचाऱ्यांचे असतील, माझ्या इतर मित्रांचे असतील, कोणी कोणाकडे नंबर घेतले आणि त्या हिशोबाने मला फोन केले. त्याच्यामध्ये चिपळूणचे डेपो मॅनेजर असतील, प्रत्यक्ष परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी मला 24 ऑगस्ट रोजी फोन केला, प्रत्यक्ष आपले महामंडळाचे परिवहन मंत्री त्यांनी 24 ऑगस्ट मला फोन केला, माझा धीर वाढवला. आणि चंद्रपूर, नागपूर, अहेरी, गडचिरोली ह्या भागातून, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार सगळ्या ठिकाणून मला एस टी कर्मचाऱ्यांचे फोन आले, नातेवाईकांचे फोन आले. कोणी मला तर अक्षरशः एक आनंदाची बाब म्हणजे सांगायची म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये लाहौल स्पिती नावाचं एक खोरं आहे, त्या लाहौल स्पितीमधून एका सैनिकाचा मला फोन आला, साधा ऑडिओ कॉल आला, त्यानंतर त्या व्यक्तीने व्हिडिओ कॉल केला, त्याच्या कुटुंबाला, त्याची पत्नी, त्याचा लहान मुलगा यांच्याशी त्याने आम्हाला दाखवलं. तर मला त्या टायमाला एक खूप उर्वर म्हणाल सर मला. एक एस टी महामंडळात आपण कंडक्टर आहात आणि कंडक्टर की करता करता तुम्ही हॉट सीटपर्यंत पोहोचले. तसं बघायला गेलं तर कंडक्टर हा टिपिकल असतो असं म्हटलं जातं, परंतु एका कंडक्टरने इथपर्यंत मजल मारले कारण कोण होणार करोडपती हा सकाळी साधा कार्यक्रम नाही. परंतु हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ड्युटीवर रुजू झाला त्यावेळेला प्रवाशांची प्रतिक्रिया काय? हो सर, एक साधारण एक आठवडाभर एक कधी सेलिब्रिटीसारखं फील होतं सर माझं. आणि होतं काय सर, चालक वाहकाकडे एक सर्वसामान्य जनतेची पाहण्याची दृष्टिकोन काहीसं चांगलं नाही आहे. आणि माझ्या निमित्ताने काय होईना की व एक सर्वसामान्य कंडक्टर व्यक्ती त्या पदापर्यंत त्या हॉटसीटपर्यंत पोहोचू शकतो, एक आत्मविश्वास निर्माण केला सर मी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि नवीन येणाऱ्या पिढीकडे की जी पिढी स्मार्टफोन वापरते आणि या माध्यमातून चालक वाहकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा किमान बदलेल या अपेक्षेने सर मी तिथपर्यंत पोहोचलो होतो. आणि एक आठवड्याभर मला इतकी प्रसिद्धी मिळाली सर मला की अक्षरशः मला चालत्या बसमध्ये मी बुकिंग करत असताना लोकांनी माझ्यावर सेल्फी वगैरे काढले असतील किंवा लोकांनी आवर्जून माझ्यावर माझे नंबर घेतले, मला फोन केले चौडीने, त्यामुळे एकदम आनंदी वातावरण होतं. ज्यावेळेस ही मुलाखत तुमची सुरू होती, ती स्पर्धा ज्यावेळेला सुरू होती, त्या स्पर्धेत तुमच्यासमोर एक नामांकित अभिनेता होते सचिन खेडेकर. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं, त्यावेळेला असा काही दबाव वगैरे जाणवला का? सुरुवातीला सर हॉटेलवर बसल्यानंतर काही काळ दबाव जाणवला, पण सचिन सर एक नामांकित अभिनेत्यांसोबतच एक उत्तम व्यक्ती किंवा मनुष्य आहेत. त्यांनी सुरुवातीला मला रिलॅक्सेशन केलं, मला आदरपूर्वक सगळ्या गोष्टी विचारल्या, माझं टेन्शन कमी झालं का, मला पाणी हवं का वगैरे त्यांनी विचारून त्यांनी मला थोडं शांत केलं. नंतरच त्यांनी मग मला खेळण्याच्या वातावरणात खेळायला सुरुवात केली सर माझ्यासोबत. आणि त्यात काही गमतीदार प्रसंग देखील घडले, जसं खेडेकर साहेब एस टीबद्दल वारंवार बोलत होते की ही जीवनवाहिनी आहे, रक्तवाहिनी आहे आणि त्याला तुम्ही चांगल्याप्रमाणे प्रतिसाद देत होते. आणि त्यात एक शब्दप्रयोग आला की कधीतरी सोन्याचा पत्रा एस टीला चढेल, हा आशावाद तुम्ही त्या ठिकाणी बाळगला. त्यावेळेला तुम्हाला असं खरंच वाटलं का की तुमच्यासारखी काही मंडळी जर अशी तयार झाली तर सोन्याचा पत्रा खरोखरच एस टीला चढेल? नक्कीच सर, नक्कीच. कारण कसं सर, आता जी नवीन जी पिढी सर ती सर्वी पूर्वी कंडक्टर ड्रायव्हरला 10वी वगैरे म्हणजे एज्युकेशनची लिमिट होती. आता जी नवीन पिढी आली सर, सर्वी कोणी ग्रॅज्युएट आहे, कोणी पोस्ट ग्रॅज्युएट आहे, कोणी इंजिनिअरिंग करून आलेलं आहे, कोणी एम कॉम बी कॉम करून आलेलं आहे. त्यामुळे आता ज्या कर्मचाऱ्यांना माहिती आहे जर एस टी जगली तर आपण जगणार. त्यामुळे सर नवीन पिढी जी आहे ना ती प्रवाशांशी आदरपूर्वक वागते किंवा उत्पन्नाची काळजी घेते. आणि सर तो दिवस दूर नाही सर, कारण एस टी हे सर्वसामान्यांचं वाहन आहे. ज्याच्याकडे साधी मोटरसायकल नसेल, ज्याच्याकडे सायकल नसेल, तोही हक्काने एस टीचा प्रवास करतो. आणि विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अंधअपंग असतील किंवा अजून जे आपण महामंडळ जे इतर सवलती देते त्या सवलतधारक असतील, त्यामुळे एस टी आज तग धरून आहे आणि भविष्यातही तग धरून राहणार. आणि नक्कीच सर, मी जो आशावाद निर्माण केला आहे तिथे की एस टीला एक दिवस नक्कीच सोन्याचा पत्रा लागेल सर, तो आशावाद माझा नक्कीच सत्यात उतरेल सर असं मला वाटतं प्रमाणे. आणि ही जी स्पर्धा झाली या स्पर्धेनंतर तुमचे अनेकांनी अभिनंदन केले, त्यात अनेक प्रवासी असतील किंवा अधिकारी असतील किंवा मंत्री महोदय असतील,
या सर्वांनी अभिनंदन तर केलंच, पण त्याचसोबत तुम्हाला मनापासून शुभेच्छा देणाऱ्यांची रीत तुमच्या घरासमोर लागलेली होती. आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की नेमकं एसटी महामंडळात काय बदल अपेक्षित आहेत, किंवा किंबहुना तुम्हाला जी लोकप्रियता मिळाली त्यानंतर काय करावं असं वाटतं एसटी करता? सर, मी या निमित्ताने असं सांगू इच्छितो की एसटी महामंडळाने काळानुरूप बदलायला हवं. सर, एसटीच्या बसेसमध्ये काळानुरूप जसे बदल होत गेले तशी जी पारंपरिक पद्धत आहे सर, आपली अलोकेशन असतील, ड्युट्या असतील, किंवा काही गोष्टी डिव्हिजन असतील किंवा सेंट्रल ऑफिसकडनं आपल्यावर लादल्या जातात, त्यामध्ये डेपो वाईज किंवा डेपोनुसार तिथले शेड्यूल्स आखून चालक वाहनांची चर्चा करून आणि प्रवाशांना केंद्रस्थानी मानून जर आपण आपल्या ड्युट्यांचं नियोजन केलं ना सर, तर नक्कीच त्याच्यामध्ये एक सकारात्मक बदल घडून येईल सर, असं मला वाटतं प्रमाणिक. तुम्हाला पुढच्या भावी आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद देतो, कारण तुमच्यासारख्या एक सामान्य कंडक्टरने कुठेतरी ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिक यांना अभिमानाची एक बाब दिलेली आहे. विशेष म्हणजे योगेश घोडके साहेब यांनी हे जे काही यश प्राप्त केलेलं आहे हे यशाचे वाटेकरी त्यांच्या परिवारातील सदस्य आहेत, त्यांचे सहकारी आहेत. परंतु एक कल्पना ज्यावेळेला एसटी महामंडळाने राबवली होती, ब्रँड अँबॅसिटर म्हणून विक्रम गोखले यांची निवड करण्यात आलेली होती. खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर एसटी महामंडळाने यानंतरच्या काळामध्ये ब्रँड अँबॅसिडर म्हणून अशा व्यक्तींची निवड केली पाहिजे जे कुठेतरी गायन क्षेत्रात आहेत, जे कला क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये मुसंडी मारतात, अशा लोकांचा वापर करून एसटी महामंडळाची प्रगती कशी होईल या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. वास्तविक पाहता रस्त्यावरती चालणारा ड्रायव्हर, कंडक्टर हा अतिशय परिश्रम करतो, आपल्या रक्ताचं पाणी करतो, आणि हे सर्व करीत असताना तो त्याच्या कुटुंबापासून कित्येक दिवस बाहेर राहतो. यांना कुठेतरी वाव दिला गेला तर एसटी महामंडळाला नक्कीच सोन्याचा पत्रा लागल्याशिवाय राहणार नाही. योगेश घोडके साहेब, आपण आम्हाला आपला अमूल्य वेळ दिला त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.